रिलायन्स फाउंडेशन तर्फे मुंबई एपीएमसी बाजारावरतील पाचही मार्केटमध्ये जवळपास 50,000 मास्कचे वाटप करण्यात आले. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज 700 गाड्यांची आवक झाल्याने बाजारावरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली, तर मास्क घेण्यासाठी चांगलीच झुंबड उडाली. एपीएमसी मार्केट कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने येथील व्यापारी आणि कर्मचारी कोरोनामुक्त राहावेत या भावनेने मार्केटमध्ये मास्क वाटप करण्यात आले. भाजीपाला मार्केटमधील संचालक यांनी गर्दी आटोक्यात आणणे अपेक्षित असताना संचालक मात्र दुसऱ्याने वाटप केलेले मास्क स्वतः देतानाचे फोटो काढण्यात मग्न पाहायला मिळाले, तर जमावाला आवाज देण्यासाठी घातलेले मास्क काढून बोलतानाही पाहायला मिळाले. त्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये मास्क वाटप कार्यक्रमाचे 3:13 वाजले. भाजीपाला मार्केट परिसरात मास्क वाटप करताना प्रचंड गर्दी झाल्याने सामाजिक अंतर ठेवणे या नियमाचा फज्जा उडाला. नियोजन शून्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याने सुरक्षा रक्षकांना येथील गर्दी आवरता आली नाही, त्यामुळे सामाजिक अंतर पाळण्यात आले नसल्याचे चित्र भाजीपाला मार्केटमध्ये पाहायला मिळाले. गर्दी आटोक्यात येत नसल्याने शेवटी महापालिका आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. पालिका वाहनाने सायरन दिल्याने काही गर्दी पांगली गेली, तर पोलीस आल्याने जमावाला हटवून काही वेळासाठी मास्क वाटप बंद करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज.